रक्तदान दिवस आणि त्या दिवशी माझा वाढदिवस आज 51 वेळेस म्हणजे आतापर्यंत 50 वेळेस मी रक्तदान केलेलं आहे. माझं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे आणि आता हे लाख मुलाचं रक्त कुठलं तरी गोरगरीब आणि गरजवंतांना मिळणार आहे. मित्रांनो, रक्ताची महाराष्ट्रात कुठे फॅक्टरी नाही आहे. आज रक्तदान हे श्रेष्ठदान मानलं जातं. म्हणून आज आम्ही पाचोरा येथे माणुसकी रुग्णसेवा समूह जळगाव यांच्या वतीने इथे आज माझ्या वाढदिवसानिमित्त व जागतिक रक्तदान दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे. आणि मला तर वाटतं सर्वच सामाजिक कार्यकर्ते असतील, पोलीस प्रशासन असेल, सर्वांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे आणि हा कॅम्प यशस्वीरित्या इथे सक्सेस झालेलं आहे. आणि मी सर्व जळगाव जिल्हावासियांचे आभार मानतो की सर्वांच्या सहकार्यामुळे आज इथे हे रक्तदान शिबिर संपन्न होत आहे आणि आपण आनंद मिळतो आणि तो जगण्यासाठी पुरेसा आहे. मित्रांनो, आज मी 51 वेळेस रक्तदान करतोय. म्हणजे एका रक्ताच्या बॅगमुळे 3 लोकांचा जीव वाचतो. म्हणजे जवळपास 150 वरती रक्ताच्या बॅग मी गोरगरीब गरजवंतांपर्यंत पुरवल्या आहे. आणि मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत रक्तदान करत राहील, कॅम्पचं आयोजन करत राहील. आणि लोकांमध्ये अवेअरनेस वाढावा, लोक रक्तदान करत नाही त्यासाठी मी माझ्या सलूनमध्ये 1 महिना 21 दिवस सलून सेवा मोफत करून देण्याचा देखील निर्णय खूप दिवसापासून घेतलेला आहे. आणि आज जागतिक रक्तदान दिवस फक्त स्टेटस व्हॉट्सअप फेसबुकला डीपी ठेवून जमणार नाही. जो रक्तदान करेल तोच या जागतिक रक्तदान दिनाचं स्टेटस ठेवण्याचा मानकरी राहील. मी एवढा संदेश या सोशल मीडियावर फोटोग्राफ टाकणाऱ्या व्यक्तींना देतो आणि थांबतो. समाजसेवक सुमित पंडित, माणुसकी ग्रुप, घाटी, औरंगाबाद. भारतजी काकडे साहेब यांचा माणुसकी समूहातर्फे एक छोटासा सन्मान ठेवाय, सरांनी तो स्वीकारावा. मी गजानन भाऊ आणि टीमला विनंती करतो, सर्वांनी सरांचा एक कोरोनाचा सन्मान पत्र देऊन स्वीकार. त्यानंतर महाजन सर इथे आहे, त्यांनी पण कोरोना योद्धा सन्मान. त्यानंतर समाधान गोरसे सर, माणुसकी समूह जळगाव आणि औरंगाबाद सगळे येऊन मूल जागतिक रक्तदान शिबिराच्या पार्श्वभूमीवर रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला. याबद्दल मी सर्व युवक वर्गाचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. निसर्गाने आपल्याला जे रक्त दिलेलं आहे ते आपण तयार करू शकत नाही. म्हणजे एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी आपल्याला कोणाला तरी रक्त द्यावाच लागते. ही तुम्ही जीव उभी केलेली माणुसकीची भिंत आहे. समाज उपयोगी कार्य आहे.
आणि काहीही गाजा आदा न करता काहीही अवडंबर न माजवता तुम्ही हे जे काम करतात ही खरी समाजसेवा आहे, हे खरं जीवदान आहे, रक्तदान हे जीवदान आहे। तर तुमच्या या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि तुमचा हा कार्यक्रम यशस्वी होईल अशी आशा बाळगतो। मला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद, आपला आभारी आहे, थँक्यू। या कोरोनाच्या कालावधीमध्ये